आज सचिन वाजे यांनी एनआयए कोर्टामध्ये एक पत्र दिलंय आणि त्या पत्रामध्ये असा उल्लेख केला आहे की मी सचिन वाजे यांना बोलवलं होतं आणि जून ऑगस्ट मध्ये 2020 ला सचिन वाजे यांना एसबीयूटी प्रकरणामध्ये एसबीयूटीच्या ट्रस्टींना बोलवून त्यांची इन्क्वायरी चालू आहे आणि त्या एसबीयूटीच्या ट्रस्टींकडनं 50 कोटी रुपये जमा करण्याचे मी त्यांना सांगितलं. त्यांनी दुसरा आरोप केलेला आहे की जानेवारी 2021 ला मी मुंबई महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टर्सना बोलवून त्यांच्याकडनं 50 कॉन्ट्रॅक्टरकडनं प्रत्येकी 2 कोटी रुपये जमा करावे अशा प्रकारच्या सूचना त्यांना मी दिल्या. ह्या दोन्ही गोष्टी धादांत खोट्या आहेत, ह्या मी नाकारतोय. मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे आणि माझ्यावरती अशा प्रकारचे खंडणीचे कुठलेही संस्कार नाहीत. म्हणून बाळासाहेबांची शपथ घेऊन आणि माझ्या 2 मुली आहेत ज्या माझ्यासाठी अतिशय जीवाश्य कंठस्थ आहेत, या 2 मुलींची आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्यांना मी माझं दैवत मानतो त्यांची शपथ घेऊन महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगू इच्छितो की हे सर्व खोटं आहे. हे मला नाहक बदनाम करण्यासाठी केलेले आरोप आहेत. गेले 2-3 दिवस भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आरडाओरडा करत होते की याच्यामध्ये अजून आम्ही एक तिसरा बळी घेऊ. याचा अर्थ त्यांना 2-3 दिवसापासून हे प्रकरण शिजवलेलं आहे, काही दिवसापासून त्यांना या गोष्टीची कल्पना आहे किंवा हे प्रकरण त्या लोकांनी तयार केलं आहे सरकारला बदनाम करण्यासाठी. सचिन वाजे आज पत्र देणार होता याची कल्पना कदाचित त्यांना अगोदरपासून असेल आणि म्हणून ते अगोदरपासून या बाबतीतला गाजावाजा करत होते आणि सांगत होते की तिसरी विकेट आम्ही काढणार आहोत. याचा अर्थ सरकारी केंद्रीय यंत्रणेच्या हाताशी घेऊन सचिन वाजेंकडनं जे आज या पत्रामध्ये आरोप केलेत त्यात एक आरोप पुन्हा एकदा अनिल देशमुखांवरती केलेला आहे, एक आरोप माझ्यावर केलेला आहे आणि तिसरा आरोप अजित पवार जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा जवळचा माणूस म्हणून घोडावत जो आहे त्याच्याबद्दलची माहिती याच्यात दिली आहे की त्याने गुटखा प्रकरणामध्ये मदत करावी अशा प्रकारच्या गोष्टी दिलेल्या आहेत. ह्या जे 2 आरोप माझ्यावर केलेले आहेत याचा माझा कुठलाही संबंध नाही, अशा प्रकारची कुठली चौकशी त्या एसबीयूटीची चालू आहे हे देखील मला माहीत नाही आणि महानगरपालिकेच्या कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरशी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कोणी सांगू शकतं की महाराष्ट्र नगरपालिकेच्या कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरशी माझी ओळखही नाही आणि त्यामुळे मी आज कुठल्याही चौकशीला सामोरा जायला तयार आहे. मी कुठल्याही चौकशीला मला चौकशीला बोलवावं, माझी चौकशी करावी आणि चौकशी सत्य बाहेर येईल. मग ती आता सीबीआय, कालच सीबीआयची ऑर्डर झालेली आहे आणि आज त्या पार्श्वभूमीवरती हे पत्र आलेलं आहे. सचिन वाजेचे जे आरोप आहेत की मी त्याला जानेवारी आणि जुलै जूनमध्ये सांगितलं होतं, मग गेल्या इतक्या दिवसांमध्ये त्याने कधीही याबाबतीत तक्रार केली नाही. परमवीर सिंग यांनी जे पत्र अनिल देशमुखांच्या बाबतीत लिहिलं त्यात देखील ह्याचा कुठेही उल्लेख नाही. सचिन वाजेला अनिल देशमुखांनी पैसे गोळा करायला सांगितलं असा आरोप परमवीर सिंगांनी केला होता. ते जे पत्र दिलं ज्याच्या आधारावरती सीबीआयला त्याच्यात देखील कुठे उल्लेख नाही. परंतु मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसांना बदनाम करणं गरजेचं आहे, हा एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे आणि अशा प्रकारची बदनामी करून ह्या सरकारला बदनाम करण्याचं जे धोरण भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेलं आहे त्याचा हा एक भाग आहे आणि म्हणून कुठल्याही चौकशीला, मग ती चौकशी एनआयए करेल, बेसिकली एनआयएची चौकशी ही स्फोटकाच्या प्रकरणातली आहे, त्याचा अजूनही तपास लागलेला नाही की ती स्फोटकं कशासाठी ठेवलेली आहे.
परंतु हे प्रकरण वेगवेगळ्या दिशेला नेण्याचं काम हे आता चालू आहे आणि म्हणून सीबीआय एनआय रॉ माझी नार्कोटिक्स जरी केली नार्को टेस्ट जरी केली तरी त्या टेस्टला देखील मी तयार आहे. त्याच्यामुळे कुठल्याही चौकशीला सामोरं जायची माझी तयारी आहे आणि त्याच्यामुळे माझ्या बदनामीसाठी माझी बदनामी करून सरकारची बदनामी करायची हा जो डाव आहे त्याच्यासाठी मी कुठल्याही चौकशीला तयार आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला आज इथे बोलवलं आहे. आणि ज्या जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे त्यांना वस्तुस्थिती कळावी. ज्या शिवसैनिकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्या शिवसैनिकांना कळावं की मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. अशी चुकीची कामं कुठली करणार नाही आणि ह्यापुढे केलेली नाही आणि याच्या पुढे देखील करणार नाही हे सांगण्यासाठी मी तुम्हाला आज इथे बोलत आहे. सर आप हिंदी में आपका निवेदन मराठी कंप्लीट आहे ना एवढा हिंदी में मराठी निवेदन हिंदी आपका निवेदन आहे मग हिंदी में जो आपने कहा वही हिंदी कर दीजिए बस शॉर्टी सर अरे लाइट जा रहा है. आज एनआईए कोर्ट में सचिन वाजे ने एक खत दिया है जिस खत में उन्होंने माननीय माजी गृहमंत्री अनिल देशमुख अनिल परब और अजित पवार के एक निकटवर्तीय श्री घोड़ावत इनके ऊपर आरोप किए हैं. मेरे ऊपर जो आरोप किए हैं जिसमें उन्होंने कहा है कि एसबीयूटी प्रोजेक्ट के ट्रस्टियों को मैं बुलाए और 50 करोड़ रुपया उनसे मांगे. दूसरी बात उन्होंने कहा है कि मुंबई महानगर पालिका के कॉन्ट्रैक्टर से हर कॉन्ट्रैक्टर से 2-2 करोड़ रुपया जमा करे. मुझे आज भी ये पता नहीं चल रहा है कि सचिन वाजे एक पीआई था और मैं कौन से कैपेसिटी में उसको ये बात कह सकता हूं और उससे ये बात कर सकता हूं कि वो इस चीज को हमारे लिए कुछ काम करे. आज सेंट्रल एजेंसी के तरफ से आज ये जो कुछ बीजेपी के लोग 2 दिन से ये कह रहे थे कि अनिल परब का नाम आने वाला है अनिल परब को रेजिग्नेशन देना होगा. उस 2 दिन के दौरान ही हमें ये पता चल रहा था कि जानबूझ के कुछ ना कुछ ये हो रहा है क्योंकि 2-3 दिन से पहले ये बोल रहे हैं कि अनिल परब को रिजाइन करना पड़ेगा. इनको कैसे पता था कि सचिन वाजे ऐसा कोई खत देने वाला है. इसका मतलब यह है कि सरकार को बदनाम करने के लिए जो रणनीति बनाई गई है और महाराष्ट्र के मंत्रियों को बदनाम करके सरकार को बदनाम करना है ऐसा उसमें ये जो दिखाई दे रहा है सामने सामने दिखाई दे रहा है. सचिन वाजे ने अगर जुलाई में या जनवरी में मैंने उससे कुछ बात कही थी तो आज तक वो किसी को क्यों नहीं बताई. कल सीबीआई आने के बाद में आज लेटर लिखा जाता है परमवीर सिंह ने जो आरोप किए थे सरकार के मंत्रियों पे उसमें कहीं पर यह लिखा नहीं था कि अनिल परब भी इसमें आरोपी है अनिल परब ने भी कोई मांग की है. मतलब कमिश्नर के लेटर में कोई चीज नहीं है. आज अचानक से सचिन वाजे कोर्ट को कुछ लेटर लिखता है इसका ये मतलब है कि सचिन वाजे से ये कुछ चीजें करवाई जा रही है. जहां तक सरकार की बदनामी हो सकती है ज्यादा से ज्यादा सरकार को बदनाम करने की कोशिश की है. मैं आपके माध्यम से महाराष्ट्र की जनता को बताना चाहता हूं मैं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जी का कार्यकर्ता हूं उनकी सोच में भला पड़ा हूं और मेरी 2 बेटियां हैं जिनको मैं बहुत चाहता हूं. ये दोनों की सौगंध खाकर मैं कहता हूं कि ऐसा कोई काम मैंने किया नहीं है. ये दोनों कामों से मेरा कोई संबंध नहीं है लेकिन मुझे बदनाम करके सरकार को बदनाम करने की ये जो रणनीति चल रही है इसलिए मैंने आज आपको यहां पर बुलाया है. क्योंकि 25 दिन हो गए सचिन वाजे को अरेस्ट करके लेकिन आज तक कभी ये चीज आई नहीं. कल सीबीआई आने के बाद में अचानक ये चीजें आती है इसका मतलब माहौल खराब करना है सरकार को बदनाम करना है और ये सब चीजें बनी बनाई जा रही है. और भारतीय जनता पार्टी के लोग पहले से चिल्ला रहे कि ऐसा होने वाला है कुछ ना कुछ तो होने वाला है और चीजें बाहर आने वाली है और विकेटें गिरने वाली है. इसका मतलब यह है कि यह सब लोगों को मालूम था कि कल क्या होने वाला है और उसकी तैयारी वो लोग पहले से कर रहे हैं. और इसलिए मैंने आज ये फैसला किया है कोई भी इंक्वायरी हो
फिर वो सीबीआई की हो, एनआईए की हो, रॉ की हो या कोई भी इंक्वायरी हो, सभी किसी भी तरह की इंक्वायरी को मैं सामने जाने के लिए तैयार हूं। मेरी कोई भी इंक्वायरी करे, मेरी नार्को टेस्ट भी करनी है तो करो, इसके लिए भी मेरी तैयारी है, कोई भी इंक्वायरी के सामने जाने के लिए मैं तैयार हूं। लेकिन ये बदनामी का कारण जो काम जो चल रहा है वो रोकना चाहिए और वहां पर इंक्वायरी में जो सच बातें हैं सामने खुल के आएगी। पहला पत्र आला परमवीर सिंघांचं, दुसरं पत्र आता वाजेंचं आला। सरकार विरोधात ही पत्रबाजी सुरू आहे, याला लेटर बॉम्ब म्हणून उल्लेख केला जातो। सरकार कशा पद्धतीने याला आता सामोरं जाणार आहे, कारण परमवीर सिंग प्रकरणानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकारची बदनामी झाली, आता दुसरं पत्र आलं बदनामी होऊ दे। सरकारची बदनामी करण्यासाठीच अशा प्रकारची पत्रं लिहिली जात आहेत, ज्या पद्धतीची पत्रं लिहिली जात आहेत त्याच्यात सरकारची बदनामी। मला तुम्ही सांगा की गेले इतके दिवस सचिन वाझे कस्टडीमध्ये आहे, सचिन वाझेने आजपर्यंत कोणाकडेही तक्रार केली नाही आणि एनआयए कोर्ट हे स्फोटकाच्या तपासाचं कोर्ट आहे, तिथे हे विषय जाणं कुठल्या प्लॅटफॉर्मवरती गेले मला माहीत नाही, परंतु अशा प्रकारची पत्रं बाहेर काढून सरकारला बदनाम करण्याचं जे काम चालू आहे त्याच्या कटाचा हा एक भाग आहे। पहिले मराठी बोलले तर फिर हिंदी करू, इंटेलिजन्स करणार। पहिल्यांदा वाझेंचं नाव आलं, वाझेंचा शिवसेनेशी संबंध होता। प्रदीप शर्मांना आज चौकशीसाठी बोलवलं गेलं, प्रदीप शर्मांचा शिवसेनेशी संबंध आहे। तुम्ही असं म्हणतात की सरकारची बदनामी होते, तर असं असताना अजून मुख्यमंत्री गप्प का आहे? कारण परमवीर यांच्या प्रकरणात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी अजून काही भूमिका मांडलेली नाहीये, त्यामुळे सरकारचे जे प्रमुख आहे ते गप्प का आहे? आणि या प्रकरणात शिवसेनेचा संबंध असलेल्यांचीच नाव कशी समोर येत आहे? नाही, आम्ही कधी गोष्ट अमान्य केलेली नाही। वाझे काही काळ शिवसेनेमध्ये होते हे आम्ही मान्य केलेलं आहे, प्रदीप शर्मा देखील शिवसेनेचे उमेदवार होते हे देखील आम्ही नाकारत नाही, परंतु वाझेना अशी कुठली कामं करण्यासाठी काही शिवसेनेने कधी सांगितलेलं नाहीये किंवा शिवसेना त्यांच्या कुठल्या वाईट कामामध्ये सहभागी नाहीये। आता आपली जर एखाद्याशी ओळख असेल किंवा आपल्याबरोबर एखादा माणूस असतो, तो जर कुठे दुसरं वाईट काम करत असेल तर त्याच्या बरोबर असलेल्या माणसाला त्याला दोषी धरता येत नाही। शिवसेनेने कधीही कोणालाही असं काम करायला सांगितलेलं नाहीये, शिवसेनेने वाझेला कुठल्याही गोष्टी करायला सांगितलेल्या नाहीये। शिवसेनेत काही काळ वाझे होत आहे तर शिवसेनेने मान्य केलेलं आहे, प्रदीप शर्मा शिवसेनेचे उमेदवार होते हे देखील मान्य केलेलं आहे, परंतु कुठल्याही वाईट कृत्यामध्ये शिवसेनेचा सहभाग आहे हे जे त्याला जे पद्धतीने बदनामी केली जाते हे चुकीचं आहे। शिवसेना माझ्यासारखा शिवसैनिक देखील बाळासाहेबांनी घडवलेला आहे आणि म्हणून असल्या कुठल्याही कृत्यामध्ये आम्ही कधीच जाणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि म्हणून छाती ठोकपणे आम्ही सांगतोय की कुठल्याही चौकशीला आम्ही सामोरं जायला तयार आहे। साहेब असं आहे की सुरुवातीपासून एक ईडी असेल, सीबीआय असेल, एनआयए असेल, एकंदरीत राज्य सरकारच्या मागे शिवसेनेच्या मागे हा चष्मेदार सुरू आहे। आता तुमच्यावर आरोप झालेले आहेत, एकामागोमाग एक मंत्र्याला राजीनामा द्यावा लागतो, आपल्याही नावाची चर्चा होती असे भाजपवाले म्हणतात, एकंदरीत सरकारची बदनामी होत असताना सरकार कुठेतरी ही बदनामी रोखायला कमी पडतं असं तुम्हाला वाटतं? केंद्रीय यंत्रणांचा वापर करून अशा प्रकारचा ससेमिरा मंत्र्यांच्या पाठी लावलेला आहे, पण मी शिवसैनिक आहे, मी काही घाबरणारा नाहीये। मी जर कुठलं पाप केलेलं नाहीये किंवा मी कुठली चूक केलेली नाहीये तर मी कशाला कुठल्या यंत्रणांना घाबरू? त्याच्यामुळे मी कुठल्याही यंत्रणेला घाबरत नाही, मी कुठल्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहे। त्यांना असं वाटत असेल कदाचित अशा प्रकारच्या यंत्रणा पाठी लावून शिवसेना कुठे दबेल, शिवसेना घाबरेल, तर तसं होणार नाही। मला माहीत नाही कोर्टात ऍडमिसिबल झालंय की नाही, खरं म्हणजे या पत्राची दखल कोर्टाने घ्यायला पाहिजे की नाही पाहिजे हा कायदेशीर विषय आहे। मला जे काही कायदा कळतो त्याच्यामध्ये ह्या पत्राची दखल काही कोर्ट घेईल असं मला वाटत नाही, तरी देखील एक प्रकारची अशा प्रकारची लेटर्स बाहेर काढून जे काही बदनामीचं लेटर बॉम्ब, त्यांना असं वाटत असेल की हा लेटर बॉम्ब आहे, परंतु अशा बॉम्बमुळे आमच्यावरती काही परिणाम होणार नाही। त्याचं कारण असं आहे की अशा कुठल्याही कृत्यामध्ये आमचा सहभाग नाही। कुठल्याही चौकशीला सामोरं जायला तुम्ही तयार आहात? केंद्राचा दबाव ज्या यंत्रणा आहे त्या केंद्रीय यंत्रणा आहेत, उद्या सीबीआयची चौकशीची मागणी झाली, सीबीआय चौकशी लागली तर तुमची भूमिका काय असणार? मला चौकशीला बोलत तर मी जाईन ना समोर, राजीनामा देऊन? मी बिलकुल राजीनामा देणार नाही, त्याचं कारण असं आहे मी कुठलंही पाप केलेलं नाही आणि त्याच्यामुळे मला चौकशीला बोलवा, मी जर दोषी असेल तर मला फासावर लटकवतील माझे पक्षप्रमुख,
परंतु मी कुठल्याही चौकशीला सामोरं जायला घाबरत नाही. मी कुठल्याही चौकशीला सामोरा जाईल. प्रश्न हा आहे की त्या लोकांनी अशा प्रकारचे लेटर बॉम्ब टाकायचे आणि आम्ही धडाधड राजीनामे द्यायचे हा त्यांचा उद्देश आहे. आणि म्हणून मी जर कुठलं पाप केलेलं नसेल तर मला कुठल्याही चौकशीला सामोरं जायला घाबरण्याचं काही कारण नाही. मुख्यमंत्र्यांशी काही संवाद झाला आहे का? हे पत्र हे तुमच्या मला आता कळलं पत्र, म्हणून मी ताबडतोब आपल्याला पहिलं बोलवलं. आपल्याशी बोलून नंतर मी मुख्यमंत्र्यांकडे जाईल. दोन अधिकाऱ्यांची चौकशी झाली त्यासंदर्भातलं स्टेटमेंट त्यांचे बाहेर आले. याच्यामध्ये परमबीर सिंग यांनी जे पत्र लिहिलं याच्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा अशा पद्धतीनं हे लेटर बाहेर. मी पुन्हा एकदा सांगतो की वाजेचे हे पत्र हे काही खरंय असं मला वाटत नाही. कदाचित उद्या हे देखील खोटं ठरेल. परंतु उद्देशच हा आहे की अशा प्रकारची पत्रकं बाहेर काढायची, मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा, गोंधळ निर्माण करायचा आणि सरकारची प्रतिमा बदनाम करायची, सरकारचे मंत्री कसे खराब आहेत अशा प्रकारचं चित्र निर्माण करायचं, हा याच्या मागचा उद्देश आहे. या पत्रातला कंटेंट आता वाजे तर आतमध्ये आहे. काय माहिती कशा पद्धतीने हे पत्र त्यांच्याकडनं आलंय, कुठल्या टर्म्सवरती आलेलं आहे. त्यामुळे म्हणून माझं म्हणणं असं आहे की या काय ज्याची कशाची चौकशी व्हायची ती चौकशी होऊन जाऊ देत. मला ज्या चौकशीला बोलवतील मी चौकशीला जाईन आणि त्याच्यात काय ते सत्य बाहेर येईल. पण हे पत्र आता बाहेर आलेलं आहे. पत्र बाहेर आल्यामुळे तुमची जी बदनामी झाली या प्रकरणात तुम्ही एक नुकसानी कायदेशीर मी पूर्णपणे कायदेशीर लढणार. मी लढणारा कार्यकर्ता आहे. मी पूर्णपणे लढाईच्या तयारीत आहे. त्याचं कारण असं आहे की असं घाबरवून किंवा अशा प्रकारच्या धमक्या देऊन किंवा अशा प्रकारचे आमच्यावरती आरोप करून मी बिथरणारा कार्यकर्ता नाही. मुख्यमंत्र्यांचे आपण निकटवर्ती आहात तर तुम्हाला टार्गेट करणं की मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणं? मला टार्गेट करूनच मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्याचा हा प्रयत्न दिसतोय. कारण हे जे दोन विषय आहेत हे माझ्याशी संबंधितच नाहीयेत. हे दोन्ही विषय जे आहेत याच्यामध्ये माझा संबंध काय? किस प्रकार की ट्रिक आपको लग रही है? यू नो जिस प्रकार से हर एक एलिगेशन के बाद मिनिस्टर्स के रेजिग्नेशन को देखकर ये फ्रस्ट्रेशन है भारतीय जनता पक्ष का. 105 एमएलए होने के बावजूद भी आज उनको गवर्नमेंट बना नहीं सक रहे. आज एक साल उनको ऐसे लगा था कि ये गवर्नमेंट चलेगी नहीं. ये गवर्नमेंट मजबूत तरह से चल रही है तो सरकार को बदनाम करने का ये काम उन्होंने शुरू किया है. सर व्हाई सीएम उद्धव ठाकरे साइलेंट? सीएम जब अपना समय आएगा तब उस बराबर से बात करेंगे. उनको ये नहीं मैं बोल सकता हूँ कि उन्होंने कभी बात करनी चाहिए. ही नोज द थिंग्स वेल. उनको मालूम है कभी बात करनी है. जब समय आएगा तब वो बात कर लेंगे. सर आप कानून के अच्छे जानकार हैं. ये पत्र के बारे में आपको लगता है कि कोर्ट ने एडमिस किया है ये पत्र और अगर नहीं किया है तो फिर ये इसका अर्थ क्या रह जाता है? नहीं, ये एडमिट होगा कि नहीं होगा मुझे मालूम नहीं उसका, क्योंकि इसकी कोई लीगल सैंटिटी मुझे दिख नहीं रही है. जी, क्योंकि ये एनआई कोर्ट का ये सब्जेक्ट नहीं है कि कौन ने किसने कितना पैसा मांगा. दिस इज नॉट अ सब्जेक्ट मैटर ऑफ एनआई कोर्ट. लेकिन इस बॉम्ब को पब्लिश करके, ये लेटर को पब्लिश करके मेरी बदनामी तो की ना, सरकार की बदनामी तो की ना, इसलिए मुझे जवाब देना जरूरी है. लेकिन ये जो दबाव बनाया जा रहा है कि आपके इस्तीफे के लिए, आपका इस्तीफा? मैंने कहा मैंने कि वो कह रहे हैं इसलिए मैं इस्तीफा नहीं दूंगा. मैंने कोई पाप नहीं किया है, मैंने कोई गलत काम नहीं किया है तो मैं इस्तीफा क्यों दूं? और मुझे इस्तीफा देने का कारण, मुझे इस्तीफा लेने का काम मेरे पक्ष प्रमुख कर सकते, मेरे सीएम कर सकते, बीजेपी मेरा इस्तीफा मांग नहीं सकते. सर वारंवार जे आरोप होता है बदनामी होते हैं यामुळे आता एक असं वातावरण निर्माण झालं की हे सरकार कधीही कोसळू शकतं. तशी परिस्थिती स्वप्न बघतायत ते की अशा प्रकारचे आरोप करून सरकार कोसळलं जाईल किंवा सरकार पाडता येईल. त्यांचे सगळे प्रयत्न चालू आहेत की सरकार पाडण्याचे किंवा सरकारला बदनाम करण्याचे. पण मला असं वाटत नाही की त्यांच्या या प्रयत्नांना यश येईल. परमसाहेब मध्यंतरी एक अशी चर्चा किंवा अशा बातम्या आलेल्या की तुमचा गृह खात्यामध्ये हस्तक्षेप वाढतो आणि त्याबाबतची नाराजी जे माजी गृहमंत्री होते अनिल देशमुख यांनी पवारांकडे व्यक्त केली होती त्याच्यामध्ये किती तथ्य आहे? कारण त्या वेळेस माझा गृह खात्याशी काय संबंध, नंबर एक पहिली गोष्ट. परंतु आपल्याला माहिती आहे की मी वकील आहे, माझा कायद्याचा अभ्यास आहे थोडाफार. शिवसेना पक्षात देखील ज्यावेळेला पोलिसांशी संबंधित, ज्यावेळेला आम्ही सत्तेत नव्हतो त्यावेळेला पोलिसांशी संबंधित काही विषय असतील तर ते पूर्वीपासून मी हाताळत होतो.
त्यामुळे मुख्यमंत्र्यांना जर काही मदत करायची असेल तर मी ते पक्षप्रमुख असताना देखील करत होतो, ते मुख्यमंत्री असताना देखील करत होतो. मुख्यमंत्री हा सगळ्या खात्यांचा प्रमुख असतो आणि ज्यावेळेला मुख्यमंत्री एखाद्याला एखाद्या खात्याच्या बाबतीमध्ये जर त्यांनी मला एखादी रिक्वेस्ट केली किंवा मला सांगितलं की या कामात थोडी मला मदत कर, तर एक मंत्री म्हणून माझं काम आहे, कर्तव्य आहे की त्यांना मदत करणं. पोलिसांशी जी शिवसैनिकांचे जे काही विषय असतात ते गेले मी कित्येक वर्ष हाताळतोय, त्याच्यामुळे पोलीस दलाशी माझा गेले कित्येक वर्षाचा संबंध आहे. त्याचा अर्थ मी कधीही पोलीस खात्यामध्ये हस्तक्षेप केला असा नाहीये. पोलिसांच्या अधिकाऱ्यांशी माझं नेहमी बोलणं होतं. शिवसैनिकांची वेगवेगळी कामं शिवसेनेत मी करतो आणि त्यामुळे पोलिसांशी बोलणं हे माझं कामच आहे. Also the fact that not just you, two other people of the government also have been defamed in this particular case, as you claim. What exactly is this, are the steps that you are intending to take? Hey, मैंने अभी आपको बता दिया कि ये सब गवर्नमेंट को डिफेम करने का काम चल रहा है, जानबूझ के ये हो रहा है. इट इज अ स्ट्रेटेजिक प्लानिंग और प्लानिंग की तरफ ये सब हो रहा है. थैंक यू. थैंक यू. सह्याद्रीची उंची म्हणजे सिचुएशन.